नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि मी आता ब्लॉग बनवतोय मुंबई टू बेंगलोर साठी। आणि आता मी मध्ये थोडं गॅप पडला होता ब्लॉग बनवायला, कारण काम थोडं कमी होतं लॉंग रूटचं, बाकी लोकलचं काम चालू होतं। तर आता माझी नवीन ॲम्ब्युलन्स आहे, मी माझी दुसरी का तिसरी ट्रिप आहे लॉंग ट्रिप, तर मी नवीन ॲम्ब्युलन्स घेऊन चाललोय मुंबई टू बेंगलोरसाठी। तुम्ही जर तुम्हाला मी दाखवतो आता मी काय घेऊन चाललोय, तर तुम्ही बघू शकता कॅट आहे, तर हिला मी मुंबईपासून पिकअप करून आता बेंगलोरला त्यांच्या घरी सोडणार आहे प्रॉपर। तर माझी प्रॉपर ही 17-18 तासाची जर्नी आहे, आणि मी आता एक्सप्रेस हायवे वगैरे असं पकडलेला आहे, आणि आता माझं जर्नी माझी इथून स्टार्ट झालेली आहे। तर चला एक्झिट आहे लोणावळ्याला उतरायचा, किती ट्रॅफिक आहे तुम्ही बघू शकता, सगळे लोणावळ्यात फिरायला चालले, सगळे पॉइंट बघायला चालले आहेत। पाऊस पण आहे छान मस्त पैकी, आज सॅटरडे पण आहे त्यामुळे आज खूपच गर्दी आहे लोणावळ्यात। कात्रजचा बोगदा, नवीन कात्रज बोगदा बघू शकता, खूप मोठा आहे, 2-3 किलोमीटर आहे। तर हाय गाईज, आम्ही आता दर्शनासाठी थांबलोय, आणि आम्ही आज आता ट्रक धाबा आम्ही आज निवडलेला आहे, कारण हॉटेलमध्ये थांबताना कंटाळलो होतो। तर आज मस्तपैकी ट्रक तिथे थांबतात, तिथे त्यांचा धाबा असतो, त्या ट्रक त्या धाब्यावर आम्ही आज जेवायला थांबलोय, तुम्ही पण या जेवायला। तर गाईज, आम्ही मस्त आहे, आता जेवण आलेलं आहे आमचं खायला, आम्ही स्टार्ट केलेलं आहे, मिक्स व्हेज आणि रोटी मागवली आहे मस्तपैकी, टेस्ट पण भारी आहे यांची। काय गाईज, आम्ही आता जेवण वगैरे मस्तपैकी केलेलं आहे, आणि मी आता साईडला बसतोय, आणि माझा मित्र हा किसान गाडी चालवतोय। तर आम्ही आता पुणे क्रॉस करून साताऱ्याच्या हद्दीत आलेलो आहे, म्हणजे खेड शिवापूर क्रॉस करून शिरवळला आता पोहोचलो आहे। तर अजून आम्हाला 15-1 तासाची जर्नी आमची, तर चला मित्रांनो, ही आहे सातारा, राजधानी सातारा, आणि बघू शकता कसा व्ह्यू आहे मस्तपैकी एकदम। तर गाईज, आम्ही आता कराडला पोचलेलो आहे, तर तिला कॅटला आमच्या भूक लागली होती, तर तिला आम्ही खायला आहे रॉयल कॅनचं खायला दिलं आहे, तुम्ही बघू शकता। चल खा खा गाईज, संध्याकाळचे वाजलेत आता 6, तर संध्याकाळचं क्लायमेट तुम्ही बघू शकता, आणि मी आता आहे कोल्हापूरमध्ये, ढगाळ वातावरण आहे, पाऊस तर पडत नाही इथे थोडा। काय तिथं मित्रांनो बघू शकता तुम्ही, ऍक्सिडेंट झालेला आहे, डायरेक्ट खाली गेलाय बिचारा। माझ्यासाठी सांगतो, सांभाळून गाडी चालवा मित्रांनो, आणि ट्रकवाल्यांना पण सांभाळून चालवा, तुमच्यामुळे खूप नुकसान होतं दुसऱ्यांचं। तुम्ही बघू शकता आमची कॅट पण बघा कशी मस्त मजा घेते बाहेर बघायची, खूप खुश आहे ती एकदम आली। गुड इव्हिनिंग गाईज, मित्रांनो आम्ही आता महाराष्ट्र सोडून, महाराष्ट्राची हद्द आपली सोडलेली आहे, आणि आता इथून आमचं कर्नाटक चालू झालेलं आहे, आता कर्नाटक मध्ये एंट्री झालेली आहे आमची। तर चला तुम्हाला आता कर्नाटकचं मी सगळं दाखवतो, तुम्ही महाराष्ट्र जर आधी बघितलं होतं, आता कर्नाटक मधलं दाखवतो तुम्हाला कसं काय वातावरण।
तर हाय मित्रांनो, मी आता पोहोचलोय बेळगाव मध्ये। तुम्ही बघू शकता ही बेळगाव सिटी आहे प्रॉपर कर्नाटक मधली। तर बेळगाव मध्ये पण खूप सार ऐसे डोर डाले काला जादू नैना काले तेरे में हवाले हुआ सीने से लगा ले मैं तेरा। तर हाय गाइस, आम्ही आता पोहोचलेलो आहे एक्चुअली हुबळीच्या पुढे। तर अजून आम्हाला कमीत कमी 300 किलोमीटर अजून आम्हाला जायचं आहे। आणि आम्हाला तर लागली होती भूक, तर रात्रीचे वाजलेत 11। तर आम्ही जेवायला वगैरे थांबलोय, मस्त पैकी आता जेवण वगैरे करून परत आमचा प्रवास आम्ही चालू करू। गाईज, आमचं आता जेवण वगैरे झालेलं आहे मस्त पैकी। हिला पण पाणी वगैरे पाचलं, पण ती काय प्यायली नाही, खायला पण दिलं होतं, हिला काय खाल्लं नाही तिने बिचारीने। तर आम्ही आता जेवलोय वगैरे मस्त पैकी, तर जेवून आता आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू करतोय। टाटा। गुड मॉर्निंग गाईज सगळ्यांना। आम्ही आता फायनली इथं बँगलोरला स्पॉटला पोहोचलेलो आहे। आता आमच्या या कॅटला आम्ही आता याची डिलिव्हरी इथे करणार आहोत। तर चला, थँक्यू, टाटा, बाय बाय।